हेलो डियर ऑल, आई एम संतोष वाघ एंड वेलकम टू चैनल लर्न इन विद संध्या वाघ। आज अपन या वीडियो मध्ये प्रैक्टिस सेट 4.3 सॉल्व करणार आहोत, चैप्टर आई कंस्ट्रक्शंस ऑफ ट्रायंगल्स क्लास 9 मैथमेटिक्स पार्ट। आधीचे आपण प्रैक्टिस सेट 4.1 आणि 4.2 सॉल्व केलेले, त्यामध्ये ट्रायंगलचंच कंस्ट्रक्शन पाहिलेलं आहे, परंतु त्याला क्राइटेरिया वेगळे होते। म्हणजे आपण कंस्ट्रक्शन 1 पाहिलेलं आहे, कंस्ट्रक्शन 2 पाहिलेलं आहे, आणि ह्या प्रैक्टिस सेट मध्ये आपण कंस्ट्रक्शन 3 टाइप पाहणार आहोत। त्यामध्ये आपल्याला गिवन काय आहे, दोन अँगल दिलेले आहेत आणि पेरिमीटर दिलेला आहे, तीनही साईडची ॲडिशन म्हणजे पेरिमीटर। ही जर इन्फॉर्मेशन दिलेली असेल तर आपलं ट्रायंगल कन्स्ट्रक्शन कसा करायचा ते आपण ह्या प्रॅक्टिस सेटमध्ये पाहणार आहोत। आधीचे दोन प्रॅक्टिस सेटमध्ये आपण काय पाहिलेलं आहे, आपल्याला बेस दिलेला होता, त्यानंतर अँगल दिलेला होता आणि रिमेनिंग साईडची ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन आपल्याला दिलेली होती। तर त्यांचं कन्स्ट्रक्शन आपण आधीच्या प्रॅक्टिस सेटमध्ये पाहिलेलं आहे, परंतु आता सध्या आपल्याला काय करायचं आहे, कंस्ट्रक्शन 3 टाइप, तीसरा टाइप अपन यठिका पहानार आहोत। तो पहला क्वेश्चन का दिल्ला है, कंस्ट्रक्ट ट्रायंगल पी क्यू आर इन विच एंगल क्यू इज इक्वल टू 70 डिग्री, एंगल आर इज इक्वल टू 80 डिग्री एंड पी क्यू प्लस क्यू आर प्लस पी आर इज इक्वल टू 9.5 सेंटीमीटर। आता हे तीन ही का है, तिघांचे ऍडिशन म्हणजे पेरिमीटर दिलेला आहे। तुम्ही जर रफ स्केच काढलं तर या ठिकाणी एक्झॅक्ट येणार नाही, परंतु आपण एक जजमेंट म्हणून रफ स्केच काढू शकतो। तर रफ स्केच कसं येणार या ठिकाणी, तुम्ही एक रफ स्केच काढतो, आपल्याला कुठलीही लेंथ दिलेली नाही डायरेक्टली, तिघांची ॲडिशन दिलेली आहे। तर आपण एक रँडम एक लेंथ घेऊ, ही लेंथ, ट्रायंगल आपला कुठला आहे, पी क्यू आर। तर अँगल क्यू दिलेला आहे आणि अँगल आर दिलेला, म्हणजे आपला बेस काय असणार आहे, क्यू आर असणार आहे, या ठिकाणी क्यू, या ठिकाणी आर, हा बेस असणार आहे। नंतर अँगल 70 डिग्री क्यू दिलेला आहे, आरचा दिलेला 80, 70 म्हणजे काय, ही स्ट्रेट लाईन म्हणजे 90 डिग्री, 70 डिग्री म्हणजे थोडासा कमी असणार आहे आणि 80 डिग्री देखील 90 पेक्षा कमी असणार आहे। म्हणजे दोन्ही जर आपण पाहिले तर या ठिकाणी ते कुठंतरी इंटरसेक्ट होतील। असे एक रफ स्केच आहे, हा अँगल काय आहे, 70 डिग्री आहे, हा अँगल 80 डिग्री म्हणजे आपला, आणि हा पॉईंट जो असणार आहे तो पॉईंट पी असणार आहे। आपल्याला लेंथ डायरेक्ट दिलेली नाही, परंतु तिघांची ॲडिशन दिलेली आहे, काय दिलेलं आहे, अँगल, तिघांची ॲडिशन किती दिलेली आहे, पी क्यू प्लस क्यू आर प्लस पी आर इज इक्वल टू 9.5 सेंटीमीटर। मग आता अशा टाईपचं कन्स्ट्रक्शन करण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे, त्यावेळी आपल्याला ट्रायंगल पी क्यू आर डायरेक्टली काढता येणार नाही, त्यासाठी आपल्याला आधी एक वेगळा ट्रायंगल काढावा लागणार। कुठला ट्रायंगल, की ज्या ट्रायंगलची आपल्याला लेंथ माहिती आहे। आता आपल्याला लेंथ या ठिकाणी दिलेली आहे 9.5 सेंटीमीटर, ही लेंथ आपल्याकडे आहे। मग ह्या लेंथच्या साह्याने आपण एक ट्रायंगल काढू शकतो, म्हणजे त्यापैकी आता क्यू आर या ठिकाणी आहे, तर पी क्यू आणि पी आर जर आपण एक्सटेंड केले, या ठिकाणी हा पी आर आहे तो जर आपण या ठिकाणी एक्सटेंड केला, एवढ्याच लेंथचा जर आपण एक्सटेंड केला आणि क्यूच्या अपोजिट साईडला पी क्यू हा लेंथ आपण जर एक्सटेंड केले या ठिकाणी, म्हणजे आपण दोन पॉईंट घेतले या ठिकाणी, हा पॉईंट झाला समजा आपला एम आणि हा पॉईंट एन। तर एम आणि एन पॉईंट असे आहेत की त्यांची लेंथ, ही जी लेंथ आहे तीच लेंथ एवढी आहे आणि ही जी लेंथ आहे तीच लेंथ इकडं आहे, म्हणजेच पी क्यू एवढीच लेंथ आपण क्यू एम एवढी घेतलेली आहे आणि पी आर एवढीच लेंथ आपण आर एन घेतलेली, म्हणजे एक स्ट्रेट लाईन झालेली आहे एम एन। याचा अर्थ काय आला, या तिघांची ॲडिशन किती येणार आहे, इक्वल टू एम एन, म्हणजे आपल्याला एम एन एक बेस भेटलेला आहे। नंतर पी पॉईंट आपण त्या ठिकाणी कन्सिडर केलेला की हा एक पॉईंट आहे, तर आपण ट्रायंगल पी एम एन हा काढू शकतो। आता यानंतर आपण हे जर जॉईंट केले एम आणि पी, हे दोन पॉईंट जॉईंट केले पी आणि एन, तर आपण ट्रायंगल पी एम एन काढू शकतो। कुठला ट्रायंगल, पी एम एन काढू शकतो, का बरं, कारण की आपल्याकडे ही लेंथ माहिती आहे, ही लेंथ किती, 9.5 सेंटीमीटर आहे। त्यानंतर हा अँगल देखील आपण काढू शकतो, कारण की हे दोन ट्रायंगल ह्या ट्रायंगलमध्ये पी क्यू एम मध्ये दोन साईड्स इक्वल आहेत, म्हणजे हे जे अपोजिट अँगल आहेत, हा अँगल आणि हा अँगल इक्वल असणार आहे। आणि त्याचबरोबर एक्सटेरियर अँगलचा थेरम पण लक्षात घ्या, जर एक्सटेरियर अँगल जर माहिती असेल, आपल्याला 70 डिग्री माहिती आहे, मग रिमोट इंटेरियर अँगलची ॲडिशन म्हणजे एक्सटेरियर अँगल, आणि हे दोन्ही अँगल इक्वल आहेत, म्हणजे हे दोन्ही अँगल किती असणार आहे, 35 डिग्री। आलं लक्षात, 35 डिग्री का, कारण की ह्या दोघांची ॲडिशन 70 डिग्री यायला पाहिजे आणि दोन्ही इक्वल आहेत, कारण ह्या दोन साईड्स आपण इक्वल घेतलेल्या आहेत। त्याच पद्धतीने ह्या ट्रायंगलमध्ये देखील पी एन आर ह्या ट्रायंगलमध्ये देखील
रिमोट इंटीरियर एंगल की एडिशन 80 डिग्री आएगा पाजे और दोनों इक्वल पाजे कारण की दोनों साइड्स हा इक्वल है अपोजिट साइड इक्वल अपोजिट साइड एंगल इक्वल आना है मजे हा एंगल देखी 40 डिग्री आना है हा एंगल देखी 40 डिग्री है। आता अशा वे अपनेकड़े लेंथ तो माहित है ट्रायंगल पी एम एन साठी ही बेस लेंथ माहित है हा एंगल माहित है हा एंगल माहित है म्हणजे आपण हा ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करू शकतो कुठला ट्रायंगल पी एम एन आणि त्यावेळेस आपल्याला पी पॉइंट मिळणार आहे। पी पॉइंट हा जो आहे तो आपला ट्रायंगल जो रिक्वायर्ड ट्रायंगल आहे पी क्यू आर आपला रिक्वायर्ड ट्रायंगल आहे त्यातला पी हा पॉइंट असणार आहे। फक्त आपल्याला आता काय फाइंड आउट करायचे पॉइंट क्यू आणि आर तर ते कसे फाइंड आउट करू शकतो आपण त्यासाठी आपण परपेंडिक्युलर बायसेक्टर थेरम वापरणार म्हणजे आपल्याकडे पी पॉइंट आहे एम पॉइंट आहे एन पॉइंट आहे कारण आपण आधी हा ट्रायंगल कन्स्ट्रक्ट केलेला आहे। तर त्याच्यानंतर एक लक्षात घ्या पी क्यू आणि क्यू एन क्यू एम हे इक्वल आहेत म्हणजेच काय या क्यू पासून एम आणि पी हे इक्वी डिस्टन्स आहेत आणि परपेंडिक्युलर बायसेक्टर थेरम काय सांगतो जर कुठल्याही सेगमेंटच्या एन पॉइंटपासून एक पॉइंट इक्वी डिस्टन्स असेल तर तो पॉइंट त्याच्या परपेंडिक्युलर बायसेक्टरवर असतो म्हणजे आणि जर आपण एम पी ह्या सेगमेंटचा परपेंडिक्युलर बायसेक्टर आपण तयार केला तर त्या बायसेक्टरवर क्यू पॉइंट असणार आहे म्हणजे याला आपण परपेंडिक्युलर बायसेक्टर टाकूया आणि तो टाकल्यानंतर तो क्यू पॉइंटमधनं जायला पाहिजे कारण की थेरमच तो सांगतो कारण की हे डिस्टन्स इक्वल आहे। त्याच पद्धतीने पी आणि एन ह्या सेगमेंटचा परपेंडिक्युलर बायसेक्टर जर आपण फॉर्म केला तर तो परपेंडिक्युलर बायसेक्टर या आर पॉइंटनी मधनं जाणार कारण की हे डिस्टन्स इक्वल आहे आर एन आणि पी आर हे डिस्टन्स इक्वल आहे म्हणजेच काय आपण परपेंडिक्युलर बायसेक्टर फॉर्म करून पॉइंट क्यू आणि पॉइंट आर फाइंड आउट करू शकतो म्हणजे ह्या एम एनला ज्या ठिकाणी इंटरसेक्ट करतील परपेंडिक्युलर बायसेक्टर त्या ठिकाणी क्यू असणार आहे त्या ठिकाणी आर असणार आहे। आपण ऑलरेडी पी फाइंड आउट केलेला आहे म्हणजे पी क्यू आर हे तिन्ही पॉइंट भेटले म्हणजे आपला रिक्वायर्ड ट्रायंगल काय झाला पी क्यू आर म्हणजे हे हा बेसिक कन्सेप्ट आहे। आपण जे कन्स्ट्रक्शन करणार आहोत त्याच्या स्टेप्स वेगळे आहे परंतु त्यामागचं लॉजिक काय आहे तर ते लॉजिक हे आहे म्हणजे आपण काय केलेलं आहे सुरुवातीला ट्रायंगल पी एम एन फाइंड आउट केलेला आहे तो आपण फॉर्म केलेला आहे का तर आपल्याकडे ही टोटल बेस आपण माहिती आहे 9.5 सेंटीमीटर त्यानंतर हे अँगल आपण एक्सटेरियर अँगल थेरमचा वापर करून आपण हे अँगल फाइंड आउट केलेले आहेत आणि अँगल दोन अँगल मिळाले नंतर ही लेंथ मिळाली त्यामुळे ट्रायंगल आपल्याला मिळालेला नंतर त्याच्यानंतर आपण ह्या पी एमला परपेंडिक्युलर बायसेक्टर टाकलेला आहे पी एनला परपेंडिक्युलर बायसेक्टर टाकला आहे आणि ते परपेंडिक्युलर बायसेक्टर एम एनला ज्या ठिकाणी इंटरसेक्ट करतात ते पॉईंट क्यू आणि आर असणार आहे। तर अशा पद्धतीने आपण हा ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करू शकतो त्याच्या स्टेप्स बाय स्टेप्स आपण चालू करूया। फक्त एक्सप्लेनेशन काय दिलं तर आपल्याला आपण जे कन्स्ट्रक्शन करतो त्यामागचं लॉजिक आहे ते आपल्याला समजलं पाहिजे। तर आपण सुरुवात करूया कन्स्ट्रक्शनसाठी तर आपल्या फर्स्ट स्टेपमध्ये आपण एक सेगमेंट घेणार आहोत एम एन ही सेगमेंट घेणार आणि तिची लेंथ किती पाहिजे 9.5 सेंटीमीटर जी टोटल म्हणजे पेरिमीटर आहे ट्रायंगलचा तो 9.5 सेंटीमीटर आहे तर 9.5 सेंटीमीटर पण या ठिकाणी घेऊया तर हे डिस्टन्स झालं 9.5 सेंटीमीटर टोटल 9.5 सेंटीमीटर तर याला आपण काय नाव देणार आहोत एन पॉईंट आपण पाहिलेलं आहे एम नाव दिलेलं आहे आणि इकडे एन नाव दिलेलं आहे तर हे सेगमेंटचं डिस्टन्स किती आहे टोटल 9.5 सेंटीमीटर या ठिकाणी आपण लिहूया 9.5 सेंटीमीटर। आता त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे एम आणि एन पासून आपल्याला अँगल म्हणजे रे काढायचे की ज्यांचा अँगल 35 डिग्री असणार आहे आणि एन पासून 40 डिग्री का तर आपण आधी एक्सप्लेन केलेलं आहे आपल्याला सुरुवातीला जो अँगल आहे मिडल पॉईंट जे आहेत आपले क्यू आणि आर तर क्यू या ठिकाणी येणार क्यू या ठिकाणी आर येणार तर क्यू आणि आर क्यूचा अँगल आपल्याला 70 दिलेला आहे तर त्याचा 50% आपल्याला एमचा अँगल घ्यावा लागणार आणि आरचा अँगल आपल्याला 80 डिग्री दिलेला आहे त्याचा 50% एनच्या ठिकाणी घ्यावं लागणार आहे। आपण या ठिकाणी एक्सप्लेन केलेलं आहे ही जर फिगर पाहिली तर क्यूचा अँगल 70 डिग्री आहे आपल्याला दिलेला आहे तो मग त्याचा 50% एम त्या ठिकाणी घ्यायचा आणि आरच्या ठिकाणी 80 डिग्री दिलेला आहे त्याचा 50% 40 डिग्री या ठिकाणी एनच्या ठिकाणी घ्यायचा तर आपण ते अँगल आपण या ठिकाणी मार्क करूया प्रोटेक्ट आपण डीच्या साईनी मार्क करूया एन एमच्या ठिकाणी 35 डिग्री आहे अँगल तर 35 डिग्री आपल्या या ठिकाणी येणार आहे आणि एनचा अँगल 40 डिग्री म्हणजे तो 40 डिग्री अँगल
या ठिकाणी येणार आहे। तर हे रे आपण एक्सटेंड करूया म्हणजे काय होईल, आपल्याला पॉइंट ह्या दोघांचा इंटरसेक्टिंग पॉइंट जो असेल तो पॉइंट ए असणार आहे, हा एक्सटेंड करूया आणि हा देखील एक्सटेंड करूया। जॉईन केल्यानंतर इंटरसेक्टिंग पॉइंट जो असेल तो पॉइंट आपला रिक्वायर्ड ट्रायंगलचा ए पॉइंट असणार आहे, हा पॉइंट कुठला असणार आहे, सॉरी पी पॉइंट असणार आहे, पी पॉइंट असणार आहे। आणि हा अँगल आपण किती केलेला आहे, 35 डिग्री। स्टेप्स तुमच्या लक्षात आली, आता या स्टेप्स आपण काय घेतलेलं आहे त्याचं एक्सप्लेनेशन आधी दिलेलं आहे मी। तर पहिली स्टेप सॉरी हा 40 डिग्री आहे, 40 डिग्री, 35 डिग्रीला एक आपण रे मारला आणि 40 डिग्रीला एक आपण एक रे केलेला आहे, तर दोघांचा इंटरसेक्टिंग पॉईंट आलेला पी पॉईंट, आपल्याकडे ट्रायंगल तयार झालेला पी एम एन। आता त्यानंतर काय करायचं आहे, आपण काय केलेलं आहे पी एम ही जी सेगमेंट आहे त्याला परपेंडिक्युलर बायसेक्टर टाकायचा आणि त्याचबरोबर पी एन ह्या सेगमेंटला देखील परपेंडिक्युलर बायसेक्टर टाकायचा। का टाकायचं तर आपण आधी एक्सप्लेनेशन पाहिलेलं आहे। या ठिकाणी आपण आर्क घेऊया दोन्ही पॉईंटपासून, हा एक आर्क असणार आहे आणि इकडे एक आर्क असणार आहे आणि पी पॉईंटपासून देखील आपल्याला आर्क घ्यायचा आहे आणि त्या आर्कने आपल्याला आधीच्या आर्कला इंटरसेक्ट करायचं आहे। या ठिकाणी इंटरसेक्ट होईल आणि इकडचा पॉईंट इकडे इंटरसेक्ट होईल। आता हा इंटरसेक्ट झाल्यानंतर ते दोन पॉईंट जॉईन करायचे, हे दोन पॉईंट जॉईन करायचे म्हणजे हा परपेंडिक्युलर बाय सेक्टर सेगमेंटला झालेला आहे, तो हे जॉईन केल्यानंतर हा परपेंडिक्युलर बाय सेक्टर आहे आणि तो एम एनला ज्या ठिकाणी इंटरसेक्ट करेल तो पॉईंट कुठला असणार आहे, आर पॉईंट असणार आहे। त्याच पद्धतीने एम पीला देखील आपण परपेंडिक्युलर बाय सेक्टर घ्यायचा, एक आर्क इकडे घ्यायचा आणि त्याचबरोबर दुसरा आर्क इकडे आणि त्यानंतर इकडनं देखील आर्क घ्यायचे तर इंटरसेक्टिंग आर्कचे जे इंटरसेक्टिंग पॉईंट आहेत ते इंटरसेक्टिंग पॉईंट आपल्याला जॉईन करायचे म्हणजे एम पीला परपेंडिक्युलर बायसेक्टर येणार आणि हा परपेंडिक्युलर बायसेक्टर एम एनला ज्या ठिकाणी इंटरसेक्ट करेल तो पॉईंट असणार आहे पॉईंट क्यू। तर अशा पद्धतीने क्यू पॉईंट भेटलेला आपल्याला, हा 90 डिग्री आहे, हा 90 डिग्री आहे आणि ही लेंथ इक्वल असणार आहेत, या लेंथ ज्या आहेत ना परपेंडिक्युलर बायसेक्टर केल्यानंतर त्या इक्वल असणार आहेत। नंतर क्यू पॉईंट आणि पी पॉईंट जॉईन करायचा म्हणजे आपल्याला रिक्वायर्ड ट्रायंगल मिळेल। तर अतिशय सोपी कन्स्ट्रक्शन आहे या ठिकाणी, सो देअरफोर ट्रायंगल पी क्यू आर इज द रिक्वायर्ड ट्रायंगल। कन्स्ट्रक्शन अतिशय सोपं आहे परंतु त्यामागचं लॉजिक, त्यामागचे रिझन काय, असं काय करायचं आहे, तर त्याचं सगळं मी एक्सप्लेनेशन सुरुवातीला दिलेलं आहे। आता यानंतर या ठिकाणी जो अँगल येणार आहे तो 70 डिग्री येणार आहे आणि हा जो अँगल असणार आहे हा 80 डिग्री असणार आहे। जर आपण डीच्या साईने जर काउंट केला तर आपल्याला बरोबर तो 70 डिग्री यायला पाहिजे, हा 70 डिग्री बरोबर या ठिकाणी येतो आणि इकडचा अँगल हा देखील 80 डिग्री यायला पाहिजे, हा बरोबर 80 डिग्रीला येतो, म्हणजे आपण केलेलं कन्स्ट्रक्शन बरोबर आहे। आता आपण क्वेश्चन नंबर 2 पाहूया प्रॅक्टिस सेट 4.3 मधील। कन्स्ट्रक्ट ट्रायंगल एक्स वाय झेड इन विच अँगल वाय इज इक्वल टू 58 डिग्री, अँगल एक्स इज इक्वल टू 46 डिग्री अँड पेरिमीटर ऑफ ट्रायंगल इज गिवन 10.5 सेंटीमीटर। म्हणजे आपल्याला तीन कंडिशन्स आहेत, एक दोन अँगल आहेत आणि पेरिमीटर आहे। तर अशावेळी आपण क्वेश्चन नंबर 1 डिटेल्समध्ये पाहिलेलं आहे की प्रोसिजर आपण जी कन्स्ट्रक्शन फॉलो करतो ती का करतो, त्यामागचं रिझन काय, लॉजिक काय। तर या ठिकाणी पुन्हा एकदा आपण एक जस्ट रिव्हिजन म्हणून पाहूया। सुरुवातीला आपण रफ स्केच काढूया एक्स वाय झेड, आपल्याला जे दोन अँगल दिलेले आहेत वाय आणि एक्स ते आपण तो बेस सुरुवातीला खाली घेऊया। या ठिकाणी एक रफ स्केच काढतो मी, हा आपला समजा वाय पॉईंट आहे आणि हा पॉईंट एक्स आहे आणि राहिलेला पॉईंट कुठला, रिमेनिंग पॉईंट झेड आहे। तर सुरुवातीला आपल्याला अँगल किती येणार, 58 डिग्री, वायचा अँगल हा स्ट्रेट म्हणजे 90 डिग्री, 58 हा 45 नंतर 58 असा आणि हा एक्सचा 46 डिग्री म्हणजे बरोबर तो एक्झॅक्ट 90 हाफ येणार आहे, हा असणार आहे आपला 46 डिग्री, हा अँगल असणार आहे 58 डिग्री आणि दोघांचा इंटरसेक्टिंग पॉईंट असणार आहे पॉईंट झेड। तर आपल्याला या तिघांचा पेरिमीटर एक दिलेला आहे,
पेरिमीटर 10.5 सेंटीमीटर दिलेला आहे, दोन अँगल दिलेले आहे. तर ह्या तीन कंडिशनचा इन्फॉर्मेशन घेऊन आपल्याला ट्रायंगल कन्स्ट्रक्शन करायचं आहे. मग सुरुवातीला आपल्याला काय करावं लागणार आहे, एक दुसरा ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करावं लागणार आहे. आपण आधी पाहिलेलं आहे, तुम्हाला माहिती आहे ट्रायंगल आपण अँगल डायरेक्ट मार्क करू शकत नाही, तर कुठला तरी एक बेस पाहिजे असतो. तर आपल्याकडे एक बेस आहे 10.5, परंतु तो ह्या ट्रायंगलचा नाही आहे. परंतु काय करू शकतो आपण, हा बेस पकडून एक ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करू शकतो. 10.5 कसं आपण बेस घेणार आहोत, आपल्याकडे एक्स वाय आहे, बरोबर आहे ना. तर 10.5 अर्थ काय झालेला आहे, एक्स वाय प्लस वाय झेड प्लस एक्स झेड इज इक्वल टू 10.5, म्हणजेच पेरिमीटर झालेला आहे. तर आपल्याकडे वाय एक्स आहे, म्हणजे हा एक्स वाय आहे. त्यानंतर आपण एक्स झेड जो या ठिकाणी आहे तो आपण इकडे एक्सटेंड जर केला, आणि एक्स वाय झेड जो इकडे आहे तो आपण जर तीच लेंथ आपण या ठिकाणी एक्सटेंड केली, तर काय होईल, हा जो पॉईंट येणार आहे याला आपण समजा एम आणि एन नाव दिलं, तर एम एन किती येणार आहे, देअरफोर एम एन इज इक्वल टू 10.5 सेंटीमीटर. का, कारण की एम एन म्हणजेच काय, वाय एक्स प्लस एक्स एन, एक्स एन म्हणजे काय, झेड एक्स, आणि एम 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 वाय म्हणजेच काय, वाय झेड. तर हे तिघांची ॲडिशन म्हणजे काय येणार, 10.5 सेंटीमीटर आहे. म्हणजे आपण एक ट्रायंगल फॉर्म करू शकतो की ज्याचा एक बेस आपल्याकडे आहे, ही जी लेंथ असणार ही लेंथ किती आहे, 10.5 सेंटीमीटर. आणि त्यानंतर आपल्याला अँगल पाहिजे. तर अँगल आपण कसे फाइंड आउट करू शकतो, हा अँगल आपल्याकडे 58 डिग्री आहे दिलेला आहे, आणि त्याचबरोबर ही लेंथ आणि ही लेंथ इक्वल आहे. जर आपण हा ट्रायंगल फॉर्म केला एम वाय झेड, तर हा अँगल किती यायला पाहिजे, यासाठी आपण एक्सटेरियर अँगल थेरम वापरतो. एक्सटेरियर अँगल ट्रायंगलचा कुठला जो असेल त्याची समेशन रिमोट इंटेरियर अँगलच्या इतकी असते. म्हणजे दोन रिमोट इंटेरियर अँगल जे आहेत त्यांची ॲडिशन केली तर एक्सटेरियर अँगल येतो. या ठिकाणी एक्सटेरियर अँगल 58 डिग्री आहे, आणि हे जे दोन रिमोट इंटेरियर अँगल आहे त्यांची ॲडिशन जर केली तर ती 58 डिग्री यायला पाहिजे. त्याचबरोबर ते दोन्ही अँगल इक्वल आहेत, म्हणजे बरोबर 58 हाफ हा यायला पाहिजे. हा किती येणार आहे, 29 डिग्री, आणि हा देखील 29 डिग्री. हाफ काय येणार आहे, कारण दोन्ही इक्वल आहेत, त्यांच्या अपोजिट साईड्स इक्वल आहेत. त्याच पद्धतीने हा जर ट्रायंगल आपण फॉर्म केला तर हा ट्रायंगलमध्ये देखील ह्या दोन साईड्स इक्वल आहेत, कारण तेवढीच लेंथ आपण इकडे घेणार आहे. मग दोन साईड जर इक्वल असतील तर त्यांचे अपोजिट अँगल देखील इक्वल असतात, आणि त्या अपोजिट अँगल हे दोन रिमोट इंटेरियर अँगल आहे त्यांची ॲडिशन एक्सटेरियर अँगल एवढी असतील. तर 46 डिग्री हा एक्सटेरियर अँगल आहे, त्यामुळं हे अँगल किती असणार आहे, 23 डिग्री दोन्ही पण. आलं लक्षात. मग आपल्याकडे आता ट्रायंगल झेड झेड पॉईंट आहे, एम पॉईंट आहे, एन पॉईंट आहे. तर एम एन आपल्याकडे 10.5 आहे, हे दोन अँगल आपल्याकडे मिळालेले आहेत. मग आपण हा बिग ट्रायंगल फॉर्म करू शकतो. कुठला ट्रायंगल, एम एन झेड हा ट्रायंगल आपण फॉर्म करू शकतो, कारण आपल्याकडे बेस आहे, बेस लेंथ आहे, दोन अँगल आहेत. म्हणून हा ट्रायंगल आपण फॉर्म करू, आणि त्या ट्रायंगल फॉर्म केल्यानंतर आपल्याला वाय आणि एक्स हे दोन पॉईंट फाइंड आउट करावे लागतील जे एम एन वर आहेत. आणि ते कसे फाइंड आउट करू शकतो, त्यासाठी आपण परपेंडिक्युलर बायसेक्टर थेरमचा वापर करणार. परपेंडिक्युलर बायसेक्टर थेरम काय सांगतो, जर कुठल्याही सेगमेंटला आपण परपेंडिक्युलर बायसेक्टर टाकला तर त्या परपेंडिक्युलर बायसेक्टरवर जे काही पॉईंट असतील ते एंड पॉईंटपासून इक्वी डिस्टन्स असतात. म्हणजे झेड आणि एमपासून इक्वी डिस्टन्स कुठला पॉईंट आहे, वाय, बरोबर आहे ना. वाय हा पॉईंट एमपासून इक्वी डिस्टन्स आहे, झेड आणि एमपासून इक्वी डिस्टन्स आहे, म्हणजे वाय हा पॉईंट एम झेडच्या परपेंडिक्युलर बायसेक्टरवर असणार आहे. म्हणजे एम झेडला जर आपण परपेंडिक्युलर बायसेक्टर टाकला तर तो वाय पॉईंटपासून जाणार आहे. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला वाय पॉईंट मिळेल, आणि त्याच पद्धतीने झेड एनला जर आपण परपेंडिक्युलर बायसेक्टर टाकला तर आपल्याला एक्स पॉईंट मिळणार आहे. तर असं कन्स्ट्रक्शन आहे, असं बेसिक लॉजिक आहे. तर सुरुवातीला आपण कसं करणार आहे, 58 डिग्री आहे दिलेला, तर त्याचा हाफ 29 डिग्री आपण घेणार इकडे, आणि इकडे 23 डिग्री घेणार. टोटल लेंथ आपण ही टोटल लेंथ घेणार, पेरिमीटर जो आहे तो टोटल लेंथ घेणार, आणि हे 29 डिग्री आणि 23 डिग्री घेणार. म्हणजे आपला एक मोठा ट्रायंगल फॉर्म होईल, आणि त्यानंतर आपण ह्या दोन्ही सेगमेंटला परपेंडिक्युलर बायसेक्टर टाकून वाय आणि एक्स पॉईंट आपण फाइंड आउट करणार. तर सुरुवात करूया आपण. तर पहिली स्टेप काय, आपल्याला एम एन ही सेगमेंट टाकायची, तिची लेंथ 10.5 सेंटीमीटर घ्यायची. तर आपण ही झाली 10.5 सेंटीमीटर लेंथ, आणि पॉईंटला एंड पॉईंटला नाव द्यायचं एम आणि एन. तर
आणि हे जे डिस्टन्स दिलेलं आहे ते डिस्टन्स किती आहे 10.5 सेंटीमीटर. हे काय घेतलं आत्ता मी एक्सप्लेन केलेलं आहे. त्यानंतर एम पासून एक रे काढायचा, एन पासून एक रे काढायचा, त्यांचा अँगल किती पाहिजे 29 डिग्री एम पासून आणि एन पासून 23. काय घेतला 29, तर 58 हाफ घेतलेला आपण आणि 23 म्हणजे 46 हाफ. तर 29 या ठिकाणी आपण घेऊया एम पासून 29 या ठिकाणी येणार, हा 20 हा 30 म्हणजे हा 29 आणि एन पासून 23 कुठं येणार 10 20, हा 23 येणार. तर हे रे काढल्यानंतर ते इंटरसेक्ट ज्या ठिकाणी करतील तो जो पॉईंट येईल तो आपला झेड पॉईंट असणार आहे. हे रे दोन्ही रे ज्या ठिकाणी इंटरसेक्ट करतील तो पॉईंट कुठला असणार आहे, झेड पॉईंट असणार आहे. तर आपल्याला झेड पॉईंट मिळालेला आहे आपल्या रिक्वायर्ड ट्रायंगलमधला. हा पॉईंट जो इंटरसेक्टिंग पॉईंट आहे तो कुठला आहे, तो झेड पॉईंट आहे. नंतर एम आणि एन हा मोठा ट्रायंगल आपण फॉर्म केलेला आहे. हा अँगल किती आहे आपला 29 डिग्री आणि हा अँगल किती आहे 23 डिग्री. तुमच्या लक्षात आलं असेल 23 काय घेतला तर हाफ ऑफ अँगल एक्स आणि 29 काय घेतला हाफ ऑफ अँगल वाय. आता ह्या सेगमेंटला परपेंडिक्युलर बायसेक्टर आपल्याला फॉर्म करायचा. त्या ठिकाणी झेड एनला देखील परपेंडिक्युलर बायसेक्टर आपण फॉर्म करायचा आणि तो परपेंडिक्युलर बायसेक्टर एम एनला ज्या ठिकाणी इंटरसेक्ट करेल ते पॉईंट आपले वाय आणि एक्स असणार आहेत. तर परपेंडिक्युलर बायसेक्टर आपण फॉर्म करूया. आर घ्यायचे दोन्ही बाजूला आणि इंटरसेक्टिंग पॉईंट फाइंड आउट करायचे. तर पलीकडचा आर्क आपल्याला थोडा एक्सटेंड करावा लागेल. या ठिकाणी आपण थोडासा आर्क एक्सटेंड करूया. आपल्याला दोन पॉईंट मिळाले, हा एक पॉईंट आणि हा एक पॉईंट. हे जॉईंट केल्यानंतर हा जो अँगल 90 डिग्री असणार आहे या ठिकाणी कट करतोय एम एनला, म्हणजे हा पॉईंट कुठला आहे, एक्स पॉईंट आहे. आपण हा एक्स पॉईंट आणि झेड पॉईंट जॉईन करू शकतो, म्हणजे आपला ट्रायंगलचा अजून एक पॉईंट मिळाला. त्यानंतर याला देखील आपल्याला परपेंडिक्युलर बायसेक्टर फॉर्म करायचा. आर्क घ्यायचे आपल्याला दोन्ही बाजूला, इकडे एक आर्क आणि त्याच पद्धतीने इकडे एक आर्क घ्यायचा. दोन्ही बाजूने घ्यायचे आर्क. तर हे जे कटिंग पॉईंट आलेले आहेत त्याला आपण जॉईन केल्यानंतर आपल्याला परपेंडिक्युलर बायसेक्टर मिळेल. हा अँगल 90 डिग्री असणार आहे आणि या ठिकाणी कट करतोय तो पॉईंट कुठला आहे, वाय पॉईंट आहे. आणि वाय जर आपण जॉईन केला झेडला तर आपला रिक्वायर्ड ट्रायंगल झालेला, एक्स वाय झेड हा रिक्वायर्ड. आणि हा अँगल किती यायला पाहिजे, 58 डिग्री यायला पाहिजे. आणि हा अँगल किती यायला पाहिजे, 46 डिग्री. आपण जर डी लावला आपल्याला बरोबर मॅच व्हायला पाहिजे. या ठिकाणी 58 बरोबर मॅच होतो आणि या ठिकाणी 46 देखील मॅच व्हायला पाहिजे. आपण कन्फर्म करू शकतो हा 40 आहे, 45 46. तर हा आपला रिक्वायर्ड ट्रायंगल आहे. देअरफोर ट्रायंगल एक्स वाय झेड इज द रिक्वायर्ड ट्रायंगल. प्रोसिजर अतिशय सोपी आहे, फक्त आपल्याला स्टेप्स व्यवस्थित फॉलो करायचे. त्यानंतर आपण क्वेश्चन नंबर 3 फॉर प्रॅक्टिस सेट 4.3 पाहूया. कन्स्ट्रक्ट ट्रायंगल एल एम एन इन विच अँगल एम इज इक्वल टू 60 डिग्री, अँगल एन इज इक्वल टू 80 डिग्री अँड एल एम प्लस एम एन प्लस एन एल इज इक्वल टू 11 सेंटीमीटर. म्हणजे आपल्याला काय दिलेलं आहे, हा पेरीमीटर दिलेला आहे ट्रायंगलचा. तर अशा कंडिशनमध्ये आपण पहिले दोन क्वेश्चन पाहिलेले आहेत. एक रफ स्केच आपण काढूया. एल एम एन अँगल एम आणि एन दिलेला आहे, म्हणजे आपला बेस कुठला येणार आहे, हा एम आणि एन. तर अँगल एम आणि एन दिलेला आहे. एम किती दिलेला आहे, 60 डिग्री. हा 45 होणार आहे, म्हणजे हा 60 डिग्री. आणि हा 80 आहे, म्हणजे हा 90 स्ट्रेट असणार आहे, थोडासा कमी. हे जर आपण एक्सटेंड केले तर या ठिकाणी येतो. हा अँगल किती आहे, 60 डिग्री आणि हा 80 डिग्री. आणि जो पॉईंट वरचा आहे तो पॉईंट एल असणार आहे. तर एल एम एन आपल्याला फाइंड आउट करायचा आहे, कन्स्ट्रक्ट करायचा आहे. त्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे, आधी एक वेगळा ट्रायंगल घ्यावा लागणार की ज्या ट्रायंगलचा बेस आपल्याला माहित आहे, ज्याची लेंथ आपल्याला एक लेंथ माहित आहे, एक साईडची लेंथ माहिती आहे. त्या ठिकाणी आपल्याला तिघांची ॲडिशन माहिती आहे, परंतु सिंगल इंडिव्हिज्युअल लेंथ माहीत नाही. त्यामुळे आपण अँगल फॉर्म करू शकत नाही, अँगल आपण मार्क करू शकत नाही. त्यासाठी आपल्याला एक लेंथ दिलेली आहे 11. तर 11 लेंथ आपण कशी काढू शकतो, 11 लेंथ म्हणजे तिघांची ॲडिशन आहे. तर त्यातली एक पार्ट इकडे आहे, दुसरा पार्ट आपण या ठिकाणी मार्क करू शकतो. म्हणजे एल एन या इक्वल आपण या ठिकाणी टी पॉईंट घेऊ आणि एल एम
चा इक्वल म्हणजे हा पार्ट इक्वल घेतलेला आहे त्या पण इक्वल पार्ट इकडे घेतला आपण हा पॉइंट टी पॉइंट घेत एस पॉइंट घेतला हा लेंथ आणि ही लेंथ इक्वल आहे ही जी टोटल एस टी आहे ती एस टी किती येणार आहे 11 सेंटीमीटर येणार आहे म्हणजे कन्स्ट्रक्शन करताना आपल्याला सुरुवातीला एस टी एवढी लेंथ घ्यावी लागणार आहे की जी 11 सेंटीमीटर आहे ट्रायंगलच्या पेरिमीटर एवढी त्यानंतर ट्रायंगल कन्स्ट्रक्शन आपल्याला अँगल लागणार आहेत तर दोन अँगल आता हा पॉइंट जर आपण जोडला एल आणि टी तर हे जे अँगल किती असणार आहे हा 60 हाफ असणार आहे आणि हा जो अँगल असणार आहे हा 80 हाफ म्हणजे हा 40 डिग्री असणार आहे आणि हा 30 डिग्री असणार आहे रिझन काय तर आपण आधी पाहिलेलं आहे आधी एक्सप्लेन केलेलं आहे कारण की हा इक्विलॅटर ट्रायंगल आहे हा जो ट्रायंगल फॉर्म होणार तो इक्विलॅटर होणार कारण की दोन साईड्स इक्वल आहेत आणि एक्सटेरियर अँगल 60 आहे म्हणजे दोघांची ॲडिशन इंटेरियर अँगलची रिमोट इंटेरियर अँगल अँगलची ॲडिशन 60 डिग्री यायला पाहिजे या ठिकाणी रिमोट इंटेरियर अँगलची ॲडिशन किती यायला पाहिजे 80 डिग्री यायला पाहिजे म्हणजे हे दोन्ही अँगल इक्वल आहेत कारण की साईड्स इक्वल आहेत तर आपल्याला हा अँगल 30 मिळालेला आहे 40 डिग्री मिळालेला आहे लेंथ आपण 11 सेंटीमीटर घेऊ शकतो म्हणजे आपण सुरुवातीला ट्रायंगल LSN LST आपण आधी कन्स्ट्रक्ट करणार त्यानंतर आपल्याला पॉईंट एम आणि एन फाइंड आउट करायचे एम पॉइंट कसा आहे हा एल आणि एस पासून इक्वी डिस्टन्स आहे कारण हे लेंथ इक्वल आहे मग जर पॉइंट कुठलाही पॉइंट एखाद्या सेगमेंटच्या एन पॉईंटपासून इक्वी डिस्टन्स असेल तर तो पॉइंट त्या सेगमेंटच्या परपेंडिक्युलर बायसेक्टरवर असतो म्हणजे ह्या सेगमेंटला जर आपण परपेंडिक्युलर बायसेक्टर फॉर्म केला तर तो आपल्याला पॉइंट मिळणार त्याच पद्धतीने एल एनला परपेंडिक्युलर बायसेक्टर आपण जर घेतला तर आपल्याला पॉइंट एन भेटणार कारण की हा पॉइंट एन पॉइंट एल टी ह्या सेगमेंटपासून इक्वी डिस्टन्स आहे एन पॉईंट एन पॉईंटपासून इक्वी डिस्टन्स आहे म्हणून तो परपेंडिक्युलर बाय सेक्टरवर असणार आहे तर असं एक सोपी कन्स्ट्रक्शन आहे स्टेप्स आपण व्यवस्थित फॉलो करतो परंतु त्यामागचं लॉजिक आपण हा परपेंडिक्युलर बाय सेक्टर का टाकतो हे आपल्याला माहीत पाहिजे हा अँगल 30 का घेतो हे आपल्याला माहीत पाहिजे तर मी एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केला आहे कन्स्ट्रक्शनमध्ये आपल्याला कोणी विचारत नाही हा अँगल आपल्याला 30 डिग्री घ्यायचा म्हणजे याचा 50% घ्यायचा त्याचा हाफ आपल्याला घ्यायचा परंतु हाफच का घ्यायचा तर त्यामागचं लॉजिक त्यामागचं रिझन मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे एक्झाम्पलमध्ये कुठल्याही टाईपचा जर क्वेश्चन आला तरी आपल्याला त्यामागचं लॉजिक माहीत असेल तर आपण अतिशय इझी पद्धतीने क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो तर आपण कन्स्ट्रक्शन चालू करूया तर पहिली स्टेप म्हणजे आपल्याला सेगमेंट घ्यायची एस टी दॅट इज इक्वल टू 11 सेंटीमीटर म्हणजे पेरिमीटर ऑफ ट्रायंगल 11 सेंटीमीटरपर्यंत आपल्याला सेगमेंट घ्यायची आणि पॉईंट्स द्यायचे एस आणि टी त्यानंतर आपल्याला एस पासून एक रे काढायचा जो 30 डिग्री पाहिजे आणि टी पासून एक रे काढायचा तो 40 डिग्री काढायचा 30 डिग्री का काढायचा कारण दॅट इज अ हाफ ऑफ 60 डिग्री आणि 40 डिग्री का काढायचा दॅट इज अ हाफ ऑफ 80 डिग्री तर यापासून टी पासून आपल्याला 40 डिग्री घ्यायचं आहे 40 डिग्रीवर आपण एक पॉईंट घेऊ आणि या ठिकाणी 30 डिग्रीवर एक पॉईंट घेऊ आपल्याला ते पॉइंट जॉईन करता येते 30 डिग्री आता हे पॉइंट जॉईन केल्यानंतर त्यांचा इंटरसेक्टिंग पॉइंट जो असेल तो पॉइंट म्हणजे आपला रिक्वायर्ड ट्रायंगलचा एल पॉइंट असणार आहे तर हे आपण जॉईन करूया म्हणजे आपल्याला एल पॉइंट मिळेल आणि एल पॉइंट देखील आपला बिग ट्रायंगलचा एक पॉइंट असणार आहे तर एल एस टी हा आपण ट्रायंगल फॉर्म केलेला आहे परंतु हा रिक्वायर्ड आहे का नाही आपल्याला रिक्वायर्ड वेगळा आहे तर हा अँगल आपण 30 डिग्री घेतलेला आहे हा अँगल आपण 40 डिग्री घेतलेला आहे आणि टोटल लेंथ आपण 11 सेंटीमीटर घेतलेली तर हा बिग ट्रायंगल तयार झालेला पण आपल्याला रिक्वायर्ड ट्रायंगल एल एम एन आहे तर आपल्याला एम आणि एन फाइंड आउट करायचे जे की ह्या एस टी लाईनवर आहेत तर कसे असणार आहे तर ह्या एस एल ला आपण परपेंडिक्युलर बाय सेक्टर जेव्हा टाकू त्यावेळेस त्याचा क्रॉसिंग पॉईंट जो असेल तो एम आणि एल एल टीचा जो परपेंडिक्युलर बाय सेक्टर आहे त्याचा क्रॉसिंग पॉईंट एन असणार आहे तर परपेंडिक्युलर बाय सेक्टर टाकताना सेगमेंटच्या हाफपेक्षा जास्त डिस्टन्स घ्यायचं आणि आर्क फॉर्म करायचे दोन्ही साईडला या ठिकाणी देखील एक आर्क घ्यायचा आणि इकडे देखील एक आर्क घ्यायचा दोन्ही बाजूनी घ्यायचे आर्क आणि त्यांचा इंटरसेक्टिंग पॉईंट जो असेल तो घ्यायचा हा इंटरसेक्टिंग पॉईंट आहे आणि या ठिकाणी हा इंटरसेक्टिंग पॉईंट आहे तर इंटरसेक्टिंग पॉईंट जॉईंट करायचे म्हणजे आपल्याला परपेंडिक्युलर बाय सेक्टर मिळेल आणि परपेंडिक्युलर बाय सेक्टर ज्या ठिकाणी लाईनला कट करेल कुठल्या एस टीला कट करेल तो पॉईंट असणार आपला रिक्वायर्ड एन पॉईंट आता एस एलला परपेंडिक्युलर बाय सेक्टर घ्यायचा त्यासाठी हाफपेक्षा डिस्टन्स जास्त घ्यायचं आणि
आर्क मार्क करायचे दोन्ही पॉइंटनी, नंतर इंटरसेक्टिंग पॉइंट हा येणार आहे आपला या ठिकाणी एक, आणि इकडचा पॉइंट हा पॉइंट असणार आहे. तर हे दोन्ही पॉइंट आपण जॉईन करूया जेणेकरून आपल्याला परपेंडिक्युलर बायसेक्टर मिळेल. हा परपेंडिक्युलर बायसेक्टर झाला आणि हा परपेंडिक्युलर बायसेक्टर ज्या ठिकाणी इंटरसेक्ट करेल एस टीला तो पॉइंट आहे आपला एम पॉइंट. मग एम आणि एल जॉईन करायचे आणि एल आणि एन हे जॉईन करायचे. म्हणजे आता हा अँगल किती असणार आहे, हा अँगल असणार आहे 60 डिग्री आणि हा अँगल किती असणार आहे 80 डिग्री. तर आपण जर मेजर केलं तर हा 60 डिग्री यायला पाहिजे या ठिकाणी, हा बरोबर 60 डिग्री येतो आणि हा 80 डिग्री यायला पाहिजे. जर आपण मॅच केला तर हा 80 डिग्री येतो, हा बरोबर 80 डिग्री येतो. म्हणजे आपण कन्स्ट्रक्ट केलं ट्रायंगल बरोबर आहे. देअरफोर रिक्वायर्ड ट्रायंगल काय आहे, ट्रायंगल एल एम एन या ठिकाणी जो फॉर्म केलेला इज द रिक्वायर्ड ट्रायंगल. अशा पद्धतीने आपण ट्रायंगल एल एम एन हा फाइंड आउट केलेला आहे, कन्स्ट्रक्ट केलेला आहे आणि प्रॅक्टिस सेट 4.3 आपण सॉल्व केलेला आहे. दिस इज ऑल फॉर दिस व्हिडिओ. थँक्यू.